ती जमातीचं आरक्षण हे चक्राकार पद्धतीने ठेवण्यात यावं, ते वार्ड राखीव ठेवण्यात यावे असा आदेश काढलेला आहे. हा आदेश घटनाबाह्य आहे. ती जमातीचं आरक्षण हे चक्राकार पद्धतीने ठेवण्यात यावं, ते वार्ड राखीव ठेवण्यात यावे असा आदेश काढलेला आहे. हा आदेश घटनाबाह्य आहे. आणि अनुसूचित जाती जमातीला जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्या राज्य घटनेच्या कलमाची पायमल्ली करणार आहे. एकीकडे आरक्षण देताना लोकसंख्येच्या आधारे वार्ड आरक्षित केले जातात, आणि आरक्षित झालेल्या वार्डामध्ये त्या आरक्षित वार्डाचा अनुसूचित जाती जमातीचा उमेदवार न ठेवता चक्राकार पद्धतीच्या नावाखाली हे आरक्षण खुल्या प्रभागामध्ये ठेवलं जाते किंवा वार्डामध्ये जात आहे. आणि त्यामुळे ज्या समूहाचा उमेदवार असेल अनुसूचित जाती जमातीचा, त्याला इतर समूहाच्या दयेवर त्या भागातली निवडणूक लढवावी लागेल, कारण त्या प्रभागात त्याच्या समूहाची एकही मतदार नाही. आणि अशा ठिकाणी जर निवडणूक लढायची असेल तर त्याला आश्रित करून निवडणूक लढायला भाग पाडणं अशा पद्धतीचा गुन्हा हा अविनाश सनस यांनी केलेला आहे. त्यामुळे आज आम्ही निवडणूक आयोगाकडे, मुख्यमंत्र्यांकडे आणि राज्यपालांकडे ईमेलद्वारे तक्रार केलेली आहे की सनस याला तातडीने निलंबित करा, त्याचबरोबर जो आदेश त्यांनी काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा, आणि सोबतच त्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. त्यांनी जर गुन्हे दाखल केले नाही तर वंचित बहुजन युवा आघाडी या आदेशाच्या विरुद्धात सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे.